या ठिकाणची चर्चा आहे आपली महागाईच्या संदर्भात, जसं पुरुषांना ते चटके आहेत तसंच आमच्या महिलांना पण आहे। महिला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारत नाही आहे, एकूण या महागाईच्या संदर्भातलं आपलं काय विश्लेषण आहे, काय कारण आहेत आणि ती झळ आपल्याला कशी सहन करावी लागत आहे? जी सर, माझा आवाज ऐकू येतो ना सर? येतोय। हॅलो। हा सर, सर कसं आहे की आपला देश आहे तो विकसनशील देश आहे, म्हणजे आपल्या देशाचा विकास व्हायचा आहे, तर या विकसनशील देशामध्ये वस्तू आणि सेवांचे जे किमती आहे त्या निरंतर वाढ होणार आहे त्याच्यामध्ये। पण होतं काय की जे लोक आहेत, जे इंधन लागतं आपल्याला, जे आपण शेती वगैरे करतो, भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण त्याच्यात कृषीमध्ये जितक्या प्रमाणात गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे तसं गव्हर्नमेंट लक्ष देत नाहीये। आणि मग काय होतंय की अन्न, वस्त्र आणि निवारा यासाठी जो आपल्याला कच्चा माल लागतोय, तर त्या कच्च्या मालासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या पण महाग होत आहेत। आणि त्या महाग का होत आहेत? तर पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव आहेत, ते जे पेट्रोल आणि डिझेल आपण आयात करतोय, त्यांचे पैसे आपल्याला जास्त प्रमाणात मोजावे लागत आहेत, कारण रुपयांचं मूल्य कमी होत आहे, डॉलर पाऊंड युरोचं मूल्य वाढत आहे। ह्याच्यामुळे काय होत आहे की लोकांना जास्त प्रमाणामध्ये महागाईला सामोरे जावं लागत आहे। आणि महागाई होते तर जे पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव आहेत वाढत आहेत, त्याच्यामुळे काय होत आहे की म्हणजे टॅक्स अमाऊंट वगैरे जास्त वाढत आहे, तर त्याच्यामुळे महागाईचे चटके सामान्य लोकांना लागतच आहेत। आणि त्या सरकारने ज्याप्रमाणे काम केलं पाहिजे, जे लार्ज स्केल बिझनेस आहेत आपले, म्हणजे त्यांना पब्लिक सेक्टरमध्ये जे घेतलं गेलं पाहिजे, तर ते पब्लिक सेक्टर हे लोक बंद करून प्रायव्हेट सेक्टर, म्हणजे जेव्हा पब्लिक सेक्टर लॉस मध्ये जातं असं सांगते आणि प्रायव्हेट सेक्टरच्या जेव्हा हातामध्ये ते जाते, एक भांडवलदारांच्या हातात जातं, त्यावेळेस ते सेक्टरमध्ये लगेच ग्रोथ होतो। मग हे हा ग्रोथ गव्हर्नमेंटचं काम आहे, त्याने तो ग्रोथ केला पाहिजे। तर तसं न करता ते काय दाखवतात की पब्लिक सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉस होत आहे आणि त्याच्यामुळे सगळं ट्रान्सपोर्ट वगैरे हे सगळं म्हणजे सगळं महाग करून टाकलं आहे त्यांनी। आणि पब्लिक सेक्टरमध्ये जे व्हायला पाहिजे होतं तसं प्रकारे काहीच काम करत नाही। गव्हर्नमेंटचं हे काम आहे की शिक्षण, रोजगार आणि आरोग्य हे पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या हातामध्ये असलं पाहिजे, पण तसं न होतं आता बघायला गेलं तर आता हे कोरोना काळामध्ये ज्या रिक्षाचे भाव 10 रुपये द्यावे लागत होते ते डायरेक्ट 20-25-30 रुपये द्यावे लागतात। त्याचं कारण काय? कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत। तर ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटचं काम आहे की महागाई वाढते आहे याची कारणं शोधणं। आणि कारण काय आहे? तर आपल्या देशातील लोकांचा विकास गव्हर्नमेंट करत नाहीये, तर बाहेरच्या लोकांना ते आपल्या देशामध्ये प्राधान्य देत आहेत, मल्टीनॅशनल कंपन्यांना भारतामध्ये आणत आहेत, आणि जे भांडवलदारी वर्ग आहेत त्यांना जास्त प्रोत्साहन देत आहे, आणि गव्हर्नमेंट सेक्टर सगळं बंद करून आपलंच काम म्हणजे आपल्या देशाचं नुकसान करत आहे। आणि परत गुलामीकडे ईस्ट इंडिया कंपनीला बाहेर काढलं देशातून, तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की तेच ते काम परत गुलामीकडेच आपल्याला वळवतात। तर गव्हर्नमेंटनी जे करायला पाहिजे देशाला एक विकसनशील देशाकडून विकसित देश बनवण्याचं जे काम आहे ते गव्हर्नमेंट करत नाहीये। आणि कसं गरिबी हटावचा कार्यक्रम जरी सरकारने लावला, तर गरिबी हटाव हा आपला मुद्दाच नाहीये। आपल्या देशामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जाती व्यवस्था। आणि आपल्याला जेव्हा संविधान लिहून दिलं तर त्यावेळेस संविधानामध्ये सांगितलेलं आहे की सगळ्या समाजातील लोकांना, म्हणजे जे माणस म्हणजे जसं जाती व्यवस्थेनुसार मागासलेले होते, तर त्या सगळ्यांना आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय द्यायचा आहे, तर तसं होत नाहीये। आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये जी भावना पाहिजे देशा म्हणजे देशाचा विकास करण्याची, एक बलशाली राष्ट्र निर्माण करण्याची, ती भावना निर्माण होत नाही। ते काम गव्हर्नमेंटचं आहे, ती भावना गव्हर्नमेंट निर्माण करत नाही, कारण त्यांना ही गोष्ट हवी आहे। प्रायव्हेटायझेशन झालं पाहिजे आणि आपले बहुजन समाजातले जेवढे लोक आहेत त्या लोकांना असं आधी जाती व्यवस्थेने गुलाम केलेलं आहे, आता आर्थिक व्यवस्थेने तुम्हाला गुलाम करून टाकायचंय। कारण आता हे प्रायव्हेट कंपनीज वगैरे आहेत, ते तर काय करतात, जिथे 8 तासाची ड्युटी आहे तिथे 12 तास ड्युटी लावतात, प्रॉफिट तर त्यांचाच होत आहे। पण ह्या गोष्टी ज्या भावना लोकांच्या मनात पाहिजेत त्या भावना लोकांच्या मनात निर्माणच होत नाहीये। कारण का? शाळेतून जे शिक्षण दिलं पाहिजे त्या शिक्षणामध्ये राष्ट्र निर्माणासाठी जे प्रयत्न केले पाहिजे ते करत नाहीये शाळेतून। त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं, पण जसं व्यवहारामध्ये
आपण देशाचे नागरिक आहोत, आपलंही काम आहे देशामध्ये जे चूक आणि बरोबर आहे त्याच्यासाठी बोलणं, हे शिकवलं जात नाहीये. तर तुम्हाला जसं सरांनी पण मग तुम्ही पण सांगितलं मगाशी ज्याप्रमाणे, तुम्ही डेटा यूज करा, मोबाईल जास्त यूज करा, आणि आम्ही जे तुम्हाला दाखवतो ना तेच तुम्ही बघा. मुलं पण आपले असे झालेले आहेत की जे दाखवत आहेत तेच बघत आहेत. तर ह्या गरिबी येण्याचं मेन कारण काय आहे की इथूनची जनता आहे ती झोपलेली आहे, आणि जे झोपलेले नाहीयेत जे आपले लोक जे आहेत ज्यांनी 1950 नंतर ज्यांचा विकास झालेला आहे ते झोपेचा सोंग घेत आहेत. जरी त्यांच्याशी चर्चा केली तरी ते काय म्हणतात माहितीये का, की कशाला आपल्याला हे करायचं, आपलं आपण आपला ग्रोथ पहिला केला पाहिजे, त्यांचं असं म्हणणं आहे. मग ह्याच लोकांमुळे फक्त आपण त्या लोकांना दोष देतो, पण सगळ्यात महत्वाचे जे बहुजन समाजाचे लोक आहेत तर त्यांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला हे शिक्षण आणि रोजगार हे सगळ्या गोष्टी कोणामुळे मिळाल्या आहेत, तर संविधानामुळे. या संविधानानुसार आपलं हे काम आहे की लोकांना जागृत करणं. कशासाठी? तर ह्या देशामध्ये जी गरिबी होत आहे, तुम्ही श्रीमंत असाल तुमचा विषय संपून जातो, नंतर जे करायला पाहिजे आपण समाजासाठी ते करणं राहूनच जातं. ह्याच्यामुळे जास्त गरिबी आहे. जे लोक झोपेचं सोंग घेत आहेत त्या लोकांमुळे जास्त गरिबीचं प्रमाण वाढत आहे. जे गरीब आहेत त्यांना तर माहितीच नाहीये की गरिबी कशामुळे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात. कारण भारताला फक्त आपण मुलांना ते शाळेमध्ये शिकवलं जातं किंवा कॉलेजमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त काही म्हणजे एक सामाजिक ज्ञान दिलं पाहिजे तसं नाही देत आहेत. फक्त जनगण म्हणा विषय संपला आणि नंतर मग तुम्ही तुमच्या घरी जा आणि नंतर घरी केल्यावर धार्मिक काम करा. पण घराच्या बाहेर गेल्यावर जेव्हा इतर लोकांबरोबर एकत्र येतात.